लातूर जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून 51 किलो गांजासह तिघांना अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या विशेष पथकासह मुरुड व गातेगाव पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे मुरुड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व गातेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर जे राठोड यांच्या संयुक्त पथकाला मुरुड येथील मुरुड ते लातूर रस्त्यावर असलेल्या ओम साईराज ऑटोमोबाईल्स या दुकानात गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्या पथकाने शनिवारी पहाटे 3 वाजता या दुकानावर छापा टाकला. छाप्यात 3 पोत्यासह 3,06,000 रुपये किमतीच्या 51 किलो बीजी मिश्रित गांजा आढळून आला. या गांजासह व त्यांच्या वाहतुकीसाठी वापरलेले स्कॉर्पिओ व मिनी व्हॅन ही 2 वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच दुकानाचे मालक गोविंद दिगंबर खोसे राहणार मोठेफळ तालुका लातूर याला गांजाबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी युवराज तात्याराव काळे व सुनील रोहिदास शिंदे हे दोघे जण बाहेर गावून मिनी व्हॅन मधून गांजा घेऊन आल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्यानंतर दोघे आवश्यकतेनुसार माझ्या मालकीच्या स्कॉर्पिओ मधून हा गांजा लातूर येथे नेऊन विक्रत अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.